नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। बालकांना पाळण्यात आले पल्स पोलिओचे डोस, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बालकांना दिले डोस। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत रत्नागिरी दौऱ्यावरती, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर स्मारकाला दिली भेट। भगवान कोकरे महाराज यांचे उपोषण स्थगित, गायींच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवण्यासाठी केले होते उपोषण, महाराष्ट्र शासनाला 20 दिवसांचा पुन्हा अल्टिमेटम। आणि रायगडमधील दिवलांग पेजारी येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न, स्पर्धेत आई एकविरा महिला प्रासादिक भजन मंडळ प्रथम। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी तालुक्यातील खानू प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाळण्यात आला। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी APP जाधव आदी उपस्थित होते। जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून शुभारंभ करण्यात आला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज 0 ते 5 वयोगटातल्या बालकांना पोलिओ डोस दिला जात असून सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण बूथची स्थापना करण्यात आलेली आहे। वाड्या वस्त्यांसह वीटभट्टी कामगार मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी फिरते मोबाईल पथकं देखील कार्यरत राहणार आहेत। पुढील 5 दिवस घरोघरी जाऊन देखील राहून गेलेल्या बालकांना ही मात्रा दिली जाण्याची खात्री केली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पालकांनी जवळील केंद्रात जाऊन लस घ्यावी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आज खूप ठिकाणी गावोगावी पल्स पोलिओ डोस देण्यात आले। श्रीवर्धन तालुक्यात अनेक प्राथमिक उपकेंद्रांवरती लसीकरण मोहीम पार पडली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते व गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। आज त्यांनी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं त्या कोठडीला भेट देत अभिवादन केलंय। सावरकरांचं स्थळ नूतनीकरण करून सर्वांसमोर पोहोचावं यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केलेलं आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या निमित्त रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये प्रचार करीत होतो, त्यामुळे विशेष करून गणपतीपुळेच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि खास करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या जेल कोठडीमध्ये ठेवलं त्याचं त्या जेलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या कोठडीमध्ये होते त्याची दर्शन घ्यावं, त्याचं मी प्रत्यक्ष म्हणजे पाहावं, कारण मी अंदमानमध्ये पण जाऊन आलेलो आहे। अंदमानची त्याची कोठडी या ठिकाणीही त्यांना नमन करून आलेलो आहे आणि परत आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांचं जे देशासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी मी माझ्याबरोबर आमचे माझे अंदर महामध्ये तसेच बाकी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले। मी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे योगदान आहे या स्वातंत्र्यासाठी यासाठी मी त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या आजच्या दिवशी मी एवढं सांगेन की गोव्याच्या आमच्या मंत्रालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पहिल्या वेळी म्हणजे जलचित्र लावण्यात आलं ते माझ्या वतीने लावण्यात आलं। त्यांच्या कार्याबद्दल जर बोलायचं असेल आपल्याला रत्नागिरीच्या ह्या जिल्ह्यामध्ये अमाप त्यांच्या आठवणी आहेत आणि कितीतरी दरवेळी सगळेजण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठिकाणी खूप वेळाने मोठ्या अभिमानाने काढतात। मी परत एकदा त्यांना अभिवादन करतो। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पाली येथील DJ सामंत महाविद्यालय, रत्नागिरी MIDC मधील नवनिर्माण शिक्षण संस्था, कसोब फणसोब येथील श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कोटवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा आणि संगमेश्वर तालुक्यातील नवनिर्माण शिक्षण संस्था नावडी या 6 ठिकाणी महिला व मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात येत आहे। या आरोग्य शिबिरात मुली व महिलांनी सहभागी होत लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे। 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये 6 ठिकाणी महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल, मुलींची असेल, महिलांची असेल, बुजुर्ग महिलांची असेल, ऑर्थोपेडिक सर्जन, त्याच्यानंतर जनरल फिजिशियन, डोळ्याचे, कानाचे, घशाचे डॉक्टर,
गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर, त्याच्यानंतर प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट हे पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येत आहे, ते महिलांसाठी आपण तिथे आणतो आहे, ब्लड टेस्ट होती. तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा हीच आपल्यामार्फत विनंती. महाड माणगाव आणि पोलादपूर या महाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांकरता 2,755.60 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला असल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली. आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलेली आहे. आपण जवळजवळ 49 कोटींची कामं आता छत्रपती संभाजी महाराज आम्ही त्याचा मंजूर केली, त्यामध्ये आपली 21 गावं आणि किल्ल्यावरची असे मिळून सगळी 49 कोटीच्या जवळपास ती कामं आता आपण मंजूर केलेली आहे. अशा अनेक योजना आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने केल्या, जे आम्ही सांगतोय ते जवळजवळ मंजूर होतं आहे. अशा प्रकारचं वातावरण सध्या चालू आहे आणि आम्ही समाधानी. परंतु हे 50 कोटीवरती आपण थांबणारे नाही आहोत, कारण याला जो पैसा जेवढा लागेल तेवढा घेऊन एक या महाराष्ट्रामध्ये एक चांगली शिवसृष्टी शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या बरोबर जवळ असणारी ही शिवसृष्टी आपण उभारतोय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते व गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. अब की बार 400 पार ब्रीद वाक्य कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पोहोचणार असल्याचं मत त्यांनी यावेळेला व्यक्त केलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा भाजपचाच असावा अशी कार्यकर्त्यांची मागणी वरिष्ठ पातळीवरती पोहोचवण्याचं काम करत असल्याचं प्रमोद सावंत यांनी सांगितलंय. एक बार मोदी सरकार आपकी बार 400 पार ही ब्रीदवाक्य घेऊन भारतीय जनता पार्टीचा लवाज कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू आहे. मी स्वतः केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणाच्या विविध राज्यामध्ये प्रवास करतो. लोकांचा उत्साह आणि मोदीजीवरचा प्रेम हे जर बघितलं तर आपकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे 100% होणार आहे याची मला खात्री आहे. आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा. नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते. हा निर्णय मी घेत नाही आहे, पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचण्याची नेहमी राहील. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनायक राऊतांचा पराभव अटळ असून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा दावा भाजपचे माजी आमदार आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार यांनी व्यक्त केलाय. आम्ही कोणालाही संपवासंपीचे विनायक राऊतांना पण ते 150-200 वर्ष जगू देत, लोकांनी पण विनायक राऊतांनी पण त्यांना लोकांनी का मत द्यावीत हा माझा प्रश्न आहे. विनायक राऊतांनी का मत द्यावीत? 10 वर्ष खासदार होते, त्यांनी काही चाराण्याचा कुठलाही रोजगार आणला नाही, सगळे प्रकल्प पळवून लावले. माझं म्हणणं विनायक राऊतांनी आता घरी स्वस्त बसावं, या कोकणाची काळजी घ्यायला फडणवीस सरकार, शिंदे सरकार, आमचं मोदी सरकार हे सगळं कार्यक्षम आहे. कोकणाला आता रोजगार हवा आहे. कोकणातल्या शाळेमध्ये जे मुलं जिल्हा परिषदेतल्या शाळेतली मुलं कमी झाली आहेत ते आम्हाला वाढवायची आहेत. या कोकणातल्या मुलाबाळांची लग्न कोकणातच व्हायची आहेत, म्हणून आम्हाला हाताला रोजगार हवा आहे. आम्हाला मोदी सरकारची गॅरंटी हवी आहे. विनायक राऊतांनी मला वाटते 10 वर्षामध्ये कुठलंही काम केलेलं नाही हे त्यांच्या मनालासुद्धा पटलेलं आहे. त्यामुळे आमचा येणारा उमेदवार विनायक राऊतांचं फार मोठ्या ताकदीने पराभव करेल, त्या पराभवाला फक्त राऊतांनी सामोरं जावं एवढंच आमचं त्यांना सांगणं. शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवरती प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी अभियानांतर्गत महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते शासन आणि म्हसळा तालुका प्रशासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना म्हसळा येथे अनेक योजनांचा लाभ देण्यात आला. मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करून अनेक स्टॉलधारकांच्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. शासनाच्या वतीने मसळा न्यू इंग्लिश शाळा येथे हा कार्यक्रम संपन्न आला. यावेळी तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी, BDO, तहसीलदार, पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव विष्णू यशवंत बागरे. घरकुल योजनेमधून मला हे घरकुल भेटलेलं आहे, 1,20,000 रुपये भेटलेले आहेत आदिती ताई टटकरे यांच्या हस्ते. आणि शासन आपल्या तारी या योजनेमधून या योजनेचा लाभ मी घेतलेला आहे. धन्यवाद.
मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आलो होतो. जातीचे दाखले वाटप होणार होते पण आम्हाला जातीचे दाखले मिळाले माझ्या आदिवासी बांधवांना. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेत असणाऱ्या 1200 गायींच्या चाराच्या प्रश्नाबाबत गेल्या 11 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांनी अखेर आज उपोषण मागे घेतले. महाराष्ट्र शासनाला त्यांनी पुढील 20 दिवसांची मुदत दिली असून गोशाळेला मंजूर असलेले अनुदान देण्यात यावे व गायींच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवावा असे भगवान कोकरे महाराजांनी सांगितले. उपोषणाच्या तब्बल 12व्या दिवशी बदलापूर येथील महंत आखाड्याचे प्रमुख विश्वनाथ वारिंगे व प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या मध्यस्थीने भगवान कोकरे महाराज यांनी तब्बल 12व्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. गेले 11 दिवस या ठिकाणी या गोशाळेचे संस्थापक भगवान महाराज कोकरे यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा त्यांचा जो हेतू आहे फक्त आणि फक्त माझी गोशाळा फक्त या ठिकाणी व्यवस्थित राहावी किंवा माझ्या गायांना चारा मिळावा असा त्यांचा हेतू नसून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या गोशाळा आहेत कुठल्याही गायीची उपासमार होऊ नये अशी त्यांची जी व्यापक भूमिका आहे. आणि जर या 15 दिवसामध्ये आपण पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा जर आपल्याला काही न्याय मिळत नसेल गोमातेला न्याय मिळत नसेल तर पुढची जी भूमिका आपली असेल त्यासाठी वारकरी संप्रदाय हा संपूर्ण आपल्यासोबत असेल आणि म्हणून या कोकण प्रांताची एक वारकरी संप्रदायाची जबाबदारी आमच्यावर आहे. या न्यायाने मी सांगतो की संपूर्ण कोकण प्रांतातील वारकरी संप्रदायच नाही तर आम्ही महाराष्ट्राला आवाहन करू की आपण कोकरे महाराजांच्या सोबत राहून आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गोमातेला आपण न्याय देऊ. विजय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा विजय आहे का? तर शासन संवेदनशील आहे. शासन जर गाय इतर गोष्टीत राजकारणात वापरत असेल तर ती गायीला खरंच ते चारा देतात, खरंच ते पाणी पुरवतात, त्यांचा विचार करतात हे होईल. आणि जर या आंदोलनाचा पराभव असं जर शासनाला वाटत असेल मोडून काढणे किंवा काय तर तो शासनाचाच पराभव आहे की या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा ते गायीला चारा देऊ शकत नाही, गायीचे विषय मान्य करू शकत नाही. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीत शासनाचाच फायदा आहे. पण माझा अजूनही पूर्णपणे विश्वास आहे की ह्या विषय आदरणीय वारिंगे महाराज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतील, प्रत्यक्ष फडणवीस साहेबांपर्यंत पोचवतील आणि हा प्रश्न सुटेल. आज हिरमाली शेठसारखी मोठमोठी माणसं आज या याच्यामध्ये भाग घेतला आहे त्याने, तर त्या सगळ्यांच्यावर माझा विश्वास आहे. आणि येत्या 20 तारखेपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करून मी वारकरी संप्रदायाची विनंती स्वीकारून हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतो. कारण 20 तारखेपर्यंत पुरेल इतका चारा आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप साहेब यांचे बंधू विजय शेठ जगताप यांनी या गोशाळेला पाठवलेला आहे. त्याच्यामुळं त्या पुढं काय अडचण 20 तारखेपर्यंत येणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मागणी जी हे आहे, मला आदेश आहे, मी विनंती म्हणणार नाही, हा जो आदेश आहे तो मी त्याचा स्वीकार करतो. पेण शहरातील कासार तळावातील पेण नगर परिषदेचे श्री साईबाबांचं मंदिर 1996 बांधण्यात आले होते. सदर मंदिराचा काही भाग खराब झाला होता तर समोरील ब्रिज नादुरुस्त झाल्याने मंदिर जीर्णोद्धारासाठी विद्यमान आमदार रवी पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने नगर परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले. गुरुवारी माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, ललित पाटील, शर्मिला पाटील यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती. जोरदार फटाके, साई भजन, साई गजर, आरती अशा भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडलाय. तर आलेल्या सर्व साईभक्तांसाठी साई भंडाऱ्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. लवकरच साई मंदिर लोकार्पण सोहळा होणार असून हे मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. आज 21 महिन्यानंतर आज आपला साई मंदिर आज सर्व भक्तांसाठी आज श्री माजी नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील आणि ललितदादा पाटील यांनी आज साई मंदिराची बाबांची प्राणप्रतिष्ठा केली आणि आज सर्व पेनकरांसाठी आजच्या दिवसासाठी आज साई मंदिर आपण खुला केलेला आहे. कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांच्या निधीतून आज 3 कोटी या मंदिरासाठी आले होते की आज भव्यदिव्य मंदिर बाबांचं मंदिर आज पेनकरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आज आपण शिर्डीला जाऊ शकत नाही दर गुरुवारी, पण आज पेनवासी इथे दर गुरुवारी बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच श्री गणेश गायकर यांच्या माध्यमातून साई भंडारा केला जातो.
आणि आज हजारो लोक या भंडाराचा लाभ घेत असतात. आज साई सेवा करताना आज आम्ही आमची पुण्याई समजतो आणि हे मंदिर नगरपालिकेचं आहे म्हणून आम्हाला इथे सेवा करता येते. जर वैयक्तिक कोणाचं असतं तर आम्हाला सेवा करता आली नसती. आम्ही नगरपालिकेला धन्यवाद देतो, आम्ही कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटीलांना धन्यवाद देतो आणि CEO साहेब जय जीवन पाटील यांना धन्यवाद देतो. आज साईबाबांचं या ठिकाणी नव्याने मंदिर जवळपास 21 महिन्यानंतर हे चालू झालेलं आहे. 1996 साली या मंदिराची इथे स्थापना झाली होती, परंतु मंदिराचं ब्रिजचं काम खराब असल्यामुळं नगरपालिकेने विचार केला की कोणतेही अपघात या ठिकाणी होऊ नये म्हणून आपण लगेच हे ब्रिज तोडत असताना असं आढळण्यात आलं की मंदिरसुद्धा खराब झालेलं आहे. त्यावेळेला येथील स्थानिक नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील व स्थानिक आमदार माननीय श्री रविशेठ पाटील यांना या ठिकाणी बोलावून प्रत्यक्ष पाहणी करून दाखवून दिलं. त्यानंतर लगेच आपण या ठिकाणी निर्णय घेतला की खरोखर मंदिर डॅमेज झालेलं आहे, खराब झालेलं आहे. त्यावेळेस आपण मंदिर संपूर्ण या ठिकाणी बंद केलं आणि आपण या ठिकाणची द्वारकामाईचे पूजन या ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये चालू ठेवली. कुठल्याही भक्तांना आपण बाबांपासून लांब ठेवलं नाही तर आपण जवळच ठेवलं, म्हणूनच आपण या ठिकाणी हे मंदिराचं लोकार्पण पाहत आहात. पाहत असताना एवढे हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहेत. सर्वप्रथम आम्ही रविशेठ पाटील यांना धन्यवाद देतो की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत त्यांनी आज जवळपास 3 कोटी रुपयाची निधी मंजूर करून आणून या ठिकाणी कासारदलाचं सुशोभीकरण त्याचबरोबर हे साई मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळ डिवलांग पेजारे यांनी स्वर्गवासी पंडित प्रभाकर बुवा म्हात्रे सर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुणे, मावळ, डोंबिवली, भांडूप, मालाड, कर्जत, अलिबाग अशा विविध भागातून भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती पार पडला व श्रोत्यांच्या कानाचे यथोचित मनोरंजन तर झालेच, पण क्षणाक्षणाला स्वर्गवासी प्रभाकर बुवा म्हात्रे सर यांची आठवण डोळ्यासमोर सतत जागृत होत होती. त्यांच्यावरील नितांत प्रेमाची साक्ष देत होती. असं संगीतातील बलाढ्य व्यक्तिमत्व पेजारी गावची शान होती हे या कार्यक्रमामुळे जाणवत होते. याचे श्रेय सरांचे शिष्य श्री जयवंत दामोदर पाटील व श्री जयेंद्र जयवंत पाटील व बाप्पादेव भजन मंडळाकडे तसेच दिवलांग ग्रामस्थांकडे जाते. ही गुरुभक्तीची अचाट आहे. दरवर्षी असे कार्यक्रम करण्यात येणार आहेत असं जाहीर देखील यावेळेला करण्यात आलंय. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत भरणे प्रभागमध्ये शिरवली गावामध्ये वर्धापन दिनानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यासाठी उपस्थित शिरवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंच कुळेसाहेब, जीवनज्योती प्रभाग संघ पदाधिकारी सचिव पालकर, प्रभाग संघ व्यवस्थापक समृद्धी सिद्धेश वाणकर, ग्रामसंघाचे पदाधिकारी अनिता सनगरे, दीप्ती साळुंके, सारिका जाधव, CRP मंगला तांबले, लिपिक श्रद्धा देवरुखकर, तसेच कॅडर राधिका जाधव, सीमा कांबळे, ज्योती भालेकर इत्यादी गावातील सर्व समूह पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. तसेच यावेळी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. गावातील महिलांनी बनवलेले उत्पादक तसेच सेंद्रिय खत वापर करून केलेली भाजी विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. तरी खूप छान खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता देखील करण्यात आली. आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.